उनका सदन होगा रेवल्यूशनरी गोवन सच है पांच लिस्ट जे कैंडिडेट जाते ऑलरेडी हमें डिक्लेयर के आज तुम्हारा फुड़न सिक्स लिस्ट घेन आज जर हम गो राजण वातावरण पे जैसे दिसान दीस पॉलिटिकल पार्टी सो कॉल्ड लीडर्स जे आ पॉलिटिकल लीडर्स चेंज करीत एक पार्टी की टिकेट मेवन दुसर पार्टी वोप दुसर मेवन तीसरे वोप सो एवरी डे पार्टी चेंज करता राजण इतने लो लेवल पाला कि लोग सगले ऑब्जर्व करता आज रेवल्यूशनरी गोवन एक पॉलिटिकल पार्टी असा जैसे लीडर्स जे हम भूगे जे आज लीडर्स जला भूगे एक पार्टी ना अपने काम कमिटेड आसा आनी इलेक्शन कंटेस्ट कर जिंक दीस रात मेहनत करता आज कित ऑफर्स भूगें ये कित थ्रेट्स ये कित डिफिकल्टी फेस जता काम करता फुड़े भूगे स्ट्रांग अपने काम चालू ये दुसर पॉलिटिकल लीडर्सांक जाएना के करूं ना सो गोयकारांक एक ऑप्शन आता हा फाउट क्लीन न्यू फेसीस रेवल्यूशनरी गोवन जे कैंडिडेट आता वोट मार्ग जिंकन गोयकार सरकार घड़ो आज तुम्हारा फुड़न सिक्स लिस्ट दौरता भर दोन कैंडिडेट डिक्लेयर करता आज आज हम फर्स्ट कैंडिडेट आता तो राजेश रेडकर फॉर पेंजीम कॉन्स्टिट्युएंसी परेश तोरसकर फॉर मोर्मुगांव कॉन्स्टिट्युएंसी सो आज दिशा ये दोन उरला दोन दोन डिक्लेयर केला तुमच्या फुड़न तो हेच्या फाटल्यान आणि एक लिस्ट येतली ती फाल्यां ना जाल्यार परवां आउट जातली शिक्षण कंप्लीट जाता तेन्ना त्या चोडवांक त्या बायलांक आपले स्वतःच्या पायाचेर उबे रावपा खातीर तेंची खूब इच्छा आसता पूण तशे एनवायरमेंट तेंका मेळना आयज आमी जेन्ना गांवा गांवांनी भोंवता बायलांचे मिटींगे घेता तेंच्या बरोबर तेंचे प्रॉब्लेम्स कितें आसात ते जाणून घेवपाचो प्रयत्न करता तेन्ना एक गजाल लक्षात येता की ही बायलां कष्ट करपाक फाटी ना तेंच्या मदीं इच्छाय आसा आपल्या पांयार उबे रावपाची आपले कितें तरी उत्पन्न तयार करपाची पूण तेंका तसो सपोर्ट आपल्या फॅमिली कडल्यान किंवा सरकारा कडल्यान मेळना आणि त्याच्या खातीर ती कायम डिपेंडंट उरता आपल्या हेड ऑफ द फॅमिलीचेर जी बायलां गांवांनी असतात हाऊसवाईफ्स खरें पळोवपाक गेल्यार तेंचेरूच आमचे सोसायटीचे डेव्हलपमेंट डिपेंड असता आज त्या बायलांकडे जर समज आपल्या महिन्याच्या पदार कितें तरी उत्पन्न करपाक जाय जाल्यार तेंच्यानी तेंच्या तकलेन आसत सुद्दां कितें प्लॅन करपाचें जाल्यार सरकारा कडल्यान जे तेंकां फायनान्शियल हेल्प मेळपाक जाय जे खरें तेंचे एम्पावरमेंट जावपाक जाय ते आयज जायना आयज सरकारा कडल्यान वुमन एम्पावरमेंटाच्या नांवान फक्त खेळ चल्ला वुमन एम्पावरमेंट हे फक्त पेपराचेर उरलेले आसा तेचे इम्प्लिमेंटेशन कांयच जायना रेवल्यूशनरी गोवन पार्टी फक्त प्रॉमीस करना तर आमी त्या प्रॉमिसी भितर डिटेल प्लॅन सुद्धा आउट करता आणि तशीच इम्पॉर्टंट अशी वुमेन पॉलिसी आज आमी आउट करपाची आसा आज आमचो वर्किंग क्लास एज वेल एज हाऊसवाईफ जी ग्रामीण भागातली महिला आसात तशीच सिटी भागातली जी महिला आसात तेंका सगळ्यात व्हडलो प्रॉब्लम जो फेस जाता तो म्हटल्यार वुमेन सेफ्टी आज आमची बायला खंयसर तरी डेअरिंग करून घरातल्यान भायर सरता आपण कितें तरी जोडपाचे कितें तरी आपले करियर घडोवपाचे म्हणून ती घरातल्यान भायर सरता पूण जेन्ना ती घरातल्यान
भायर सरता तेन्ना तेंच्या फॅमिलीक ती सांजची घरा सेफ पावतली कितें ना हेचेर सुद्दां गॅरंटी आसना. आयज कितलेशेच क्रायम केसीस बायलांच्या अगेन्स्ट आमी पळयता. दोन दोन दिसांनी एक एक रेप केस, मॉलिस्टेशन केस, मर्डर केस बायलांच्या अगेन्स्ट क्रायम्स वाडत चल्ला. पूण आमच्या सरकारा कडेन, आमच्या सीएमा कडेन ते होम मिनिस्ट्री आसून सुद्दां आमच्या बायलांक सेफ्टी प्रोवायड करपाक जावना. आयच्या पॉलिटिक्सांत बायलांची फक्त पावणी चल्ला. प्रत्येक पार्टी येता बायलां खातीर एक प्रोमीस दिता. एक पार्टी म्हणटा आपूण पयशे दितलो, म्हयन्याच्या बदल पयशे दितलो. दुसरी पार्टी सांगता बायलां खातीर हे करता आनी ते करता. पूण डिटेल प्लॅन असो कांयच उपलब्ध ना. इतली वर्सा जितली प्रोमिसीस आमकां मेळ्ळा बायलां खातीर, त्याच प्रमाणे ह्याय इलेक्शनाक ही प्रोमिसीस मेळटा. आनी आमकां तर सारकी सगळ्या बायलांक खात्रीच आसा की ही प्रोमिसीस तेंची फुलफील जावपाची ना. तेका लागून रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी कडल्यान एक डिटेल प्लॅन, वुमेन पॉलिसी जी आमी म्हणटा, डिटेल प्लॅन कशी आमी तेंका एम्पॉवर करपाक सोदता हेचो डिटेल प्लॅन आमी तुमच्या फुड्यान दवरपाक सोदता. आणि हो प्लॅन जर आमचे सरकार येल्या उपरांत एक्झिक्यूट जाता जाल्यार डेफिनेटली आमचे जे वर्किंग क्लास आसा एज वेल एज हाऊस वाईफ्स आसा तेंका मायक्रो युनिट्सच्या माध्यमातल्या, ना जाल्यार आपण आपल्या एग्रीकल्चर जी लँड आसा ती कल्टिवेशनात हाडून किती ना किती तरी उत्पन्न पर मंथ तेंका मेळटले हेची आमची पार्टी खात्री दिवपाक शकता. ती डिटेल वुमेन पॉलिसी हांव म्हाका मनोज परबा कडेन तेणे सादर करतली. जशें सांगले की जेन्ना जेन्ना आमची टीम गांवांनी वयता, बायलां कडेन उलयता, तेन्ना जो प्रॉब्लम आमी फेस करता ते आमकां कळटा की ती बायलां कितल्या त्रासान आसात आनी तेंचे जे एम्प्लॉयमेंट कितली वर्सां जाली तशेंच आसा आनी फक्त तेंचो पॉलिटिकल यूज करता ते पॉलिटिशियन. सो ते खंय तरी बंद जावपाक जाय. खंयच्यान भायल्यान एक पॉलिटिकल पार्टी येतले आमच्या बायलांचे पावण्यो करतले, तेंकां फटयतले, तेंकां कार्डां वाडटले आनी तेंकां पिशान काडटले, हे खंय तरी बंद जावप. वुमन एम्पॉवरमेंटाक लागून रेव्होल्युशनरी गोवन्स हेच्या पयली आमी स्त्री क्रांतीच्या माध्यमातल्यान आमी वेरियस प्रोग्राम्स गांवांत घेतला. तेंकां बिझनस कशें करपाचे, कितें ऑपॉर्च्युनिटीज तेंकां लागून आसा, हे सगळें आमी तेंकां दाखयले. आतां आमी तुमच्या फुड्यान एक डिटेल प्लॅन तुमच्या फुड्यान घेवन येता. तो प्लॅन आमी आउट करता म्हणल्यार बायलांचे एम्पॉवरमेंट कशें जातले, बायलांचे जी उदरगत आमी म्हणटा ही खऱ्या रितीन कशी जातली हे तुमकां आमी शिकयता पळयता. वुमन एम्पॉवरमेंट विजन ही एक पॉलिसी आमची सिक्स प्रोमीस आसा आमची आरजीची. हितून फर्स्ट मंथली एलावन्स जो आयज बायलांक मेळटा जो 1500 तो आमचो भितर आमी मंथली एलावन्स ऑफ रुपीज 2000 केला. आनी सेकेंड थिंग भितरूच जर तो मंथली एलावन्स 2000 ना जाल्यार तेच हितून तेच स्किमीन आमचे एडिशनल आमी हे केला भितर बिझनस सीड कॅपिटल फंड अप टू 3 लॅक्स विच इज नॉन रिफंडेबल विल बी गिव्हन टू अस्पायरिंग वुमन एंटरप्रेन्युअर्स विथ एक्टिव्ह गव्हर्नमेंट सपोर्ट टू अवर देअर लाईव्हलीहूड. याचो मिनिंग इतलोच की मंथली अलाउन्स जो बायलांक लागून आसा तो 2000 रुपया आसतलो. ना जाल्यार एक जर बायल आसा तिका जर ते 2000 रुपया घेवपाचे ना, तिका बिझनस स्टार्ट करपाक जाय, आपलो इन्कम आसा तो 2000च्या वयर व्हरपाक जाय जाल्यार तेका आमी एक ऑप्शन दवरला म्हटल्यार आयदर तिनी महिन्याच्या महिने 2000 घेवन तिनी ऑप्ट करपाचे, ना जाल्यार सेकेंडली तिनी तिका आमी 3 लाखाचो बिझनस कॅपिटल तिका आमी एक नॉन रिफंडेबल तेका सीड कॅपिटल दितले जितून ती ते 3 लाख रुपया घेवन आपूण आपलो बिझनस स्टार्ट करपाक जाता. आणि हो बिझनस आसा तेका गव्हर्नमेंट आमचो जो आसा तो गव्हर्नमेंट तिका कंटिन्युअस सपोर्ट दितलो. म्हणल्यार तो बिझनस कसो करपाचो, मशिनरी खंयच्यान हाडपाची, बिझनस करून तिणी तो माल विकपाचो खंय, प्रॉडक्ट विकपाचे खंय, मार्केटींग कशें करपाचे, तो फूल हँड होल्डिंग जो प्रोसेस आसा पळय तो प्रोसेसान आमी हेल्प करतले. हितून आमचो मेन एम आसा की बायले खंयच्या 2000चेर अवलंबून ना रावता, डिपेंडंट ना रावता, तिणी 3 लाखाचो लोन घेवपाचो आनी आपलो बिझनस स्टार्ट करपाचो आनी आपले जे इन्कम आसा तो खंय तरी 10000 15000 20000 वॉट एव्हर त्याच्या वयरूच तिणी जोडपाचे असो आमचो एक एम एन ऑब्जेक्टीव आहा. सेकेंड आयज कितलेशे जेन्ना आमी डोर टू डोर करता तेन्ना कितलेशी बायलां आमकां विडो मेळटा, आयज तेंचे भुरगीं आसा, तेंची फॅमिली तेंच्या वयर फाटल्यान आसा पूण तेंकां सपोर्ट करपाक ना, तेंकां लागून कोण ना, गव्हर्नमेंट तेंकां
स्पेशल खातीर काय दवरिना फक्त नावांक स्किमी आसत. आमी रेव्होल्युशनरी गोवन्स इंटरेस्ट फ्री बिजनेस लोन तेंका दितले जो 10 लाख मेरेन आसतलो. म्हणल्यार ह्या 10 लाखांच्या भितर तेंका आमी लोन प्रोवाइड करतले जेका झिरो इंटरेस्ट आसतलो. आनी हो बिजनेस करपाक पासून तिका लागून जी ट्रेनिंग मेळपाक जाय, जे हँड होल्डिंग मेळपाक जाय, ते सगळे गोवा गव्हर्नमेंट वील टेक केअर. म्हणल्यार खंयचीच जी बायल विडो आसा तिने आपल्या भुरग्यांच्या शिक्षणा कडेन ना जाल्यार आपले घर चलोवपाक त्रास काडपाक जायना, तिका प्रॉब्लम जावपाक जायना. खंय तरी तिने काम करपाची तिका ऑपॉर्च्युनिटी मेळपाक जाय आनी आपली आपली फाटल्यान गोवा फाटल्यान जे फॅमिली तिची आसा तेजे त्या फॅमिलीची केअर घेवपाक तिका मेळपाक जाय. सो हे 10 लाखांचे बिजनेस लोन जे आसा पळय ते आमी तिका लागून इंटरेस्ट फ्री आमी दितले. मेन म्हणल्यार थर्ड म्हणल्यार लाडली लक्ष्मी जी स्कीम आयज गोवा गव्हर्नमेंट दिता. सो तेतून आमी इन ऑर्डर टू एनकरेज वुमन गर्ल्स हायर एज्युकेशन विथ एक्झिस्टिंग लाडली लक्ष्मी स्कीम एन ऑप्शन वील बी प्रोवायडेड इदर गेटिंग बेनिफिटेड विथ ₹1 लाख म्हणल्यार लाडली लक्ष्मी स्कीम आहा ती 1 लाख मेरेन आमी 1 लाख जो आतां मेळना तसोच 1 लाख तेंका मेळटलो. ना जाल्यार तेंका 2.5 लाख रुपया 2.5 लाख एज्युकेशनाक. म्हणल्यार एक तर तिनी लग्नाक लागून 1 लाख रुपया घेवपाक जाता, ना जाल्यार जर ते चेडूं शिकपाक सोदता हायर एज्युकेशन वचपाक सोदता जाल्यार तेका लागून आमी सेम स्किमीच्या अंडर तेका आमी 2.5 लाख रुपया आमी तेका दितले जे नॉन रिटर्नेबल आसतले. हेतून आमी आमची जी चेडवां आसा ती खंय तरी शिक्षणाक पयशे ना म्हणून तेंचे शिक्षण बंद पडटा, हायर एज्युकेशन वचना. सो खऱ्या रितीन बायलांक आनी चेडवांक जर एम्पॉवर आमकां करपाक जाय, तेंका एज्युकेट करपाक जाय, तेंका शिक्षण दिवपाक जाय जाल्यार फक्त लग्नाक लागून 1 लाख दिलो म्हणून जावचो ना. सो आमचे भितर दोन हे आसतले, एक ऑप्शन आसतले लग्नाक लागून 1 लाख, ना जाल्यार सेकेंड थींग एज्युकेशनाक लागून 2.5 लाख आमचो गव्हर्नमेंट दितलो. मागीर वुमन सेफ्टी. आयज बायलांक कितलोसो वुमन सेफ्टीक लागून त्रास जाता गोंयांत तुमी जाणा, कितलेशे मॉलेस्टेशन केसीस जाता, कितलेशे क्रायम जाता, कितलेशेच आयज बायलांक प्रॉब्लम फेस करचे पडटा, रेप जाता, मर्डर जाता. सो तेका लागून वुमन सेफ्टी वील बी गिवन प्रायोरिटी वीथ सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग. जशे प्रत्येक स्कुलांत जावं वर्क प्लेसीचेर आमी सेल्फ डिफेन्स ट्रेनिंगेचे बारीक बारीक आमी तेंच्या खातीर कोर्सीस दवरले, ना जाल्यार तेंच्या खातीर आमी स्कुलांत हो सिलेबस आमी हाडटले जितून तेंका सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग तेंका मेळटली. सीसीटीव्हीज इन पब्लीक एरियाज जे आयज गोंयांत खंयसरूच ना. आयज आमचे बिचीस आसा, आयज आमचे पब्लीक प्लेसीस आसा थंयसर आमचे ब्लॅक स्पॉट्स आसा थंयसर सीसीटीव्हीज ना. सो सीसीटीव्ही आमी इन्स्टॉल करतले. वुमन सेफ्टी मोबायल एप 20 एक एप आमी डिझायन करतले. ऑलरेडी आमचो जशे आमचे ऑलरेडी एप आसा सेफ स्क्री म्हणून त्याच लेवलाचेर आमी आनी इन डेप्थ आमी एक बरे एप आमी डिझायन करतले जे बायलांच्या सेफ्टीक लागून आमी लॉन्च करतले एक्सक्लुसिव्हली फॉर वुमन. 24/7 सेंट्रलाइज वुमन हेल्पलाईन नंबर बायलांक लागून हेल्पलाईन नंबर आसतलो जेच्या वयल्यान ते कंटिन्युअस. आनी असो नंबर तुम्ही फोन मारलो जाल्यार फोन घेयना, रिसीव करिना, ना जाल्यार हांगल्यान थंय ट्रान्सफर उरता अशें न्हू. डेडिकेटेड बीपी असतो, डेडिकेटेड थंय कॉल सेंटर आसतले, थंयसर तेंचे फोन अटेंड जातले. तेंका जी मदत मेळपाक जाय, जी मदत तेंका जाय, हितून फक्त तूं रस्त्याचेर आसा तेन्नाच तूं डेंजरान आहा, नाल्यार बिचाचेर आसा डेंजरान आसा, इवन तूं घरान पासून जर तुका कितें प्रॉब्लम जाता, कितें जाता, तुका जर हेल्प जाय. आयज कितलेशा बायलांक कोणा कडेन वचपाक हेल्प मागूंक ते कळना. सो तेका लागून हे प्रत्येक गजाली बायलांचे प्रॉब्लम सॉल्व करपाक लागून हेल्पलायन नंबर आसतलो जो 24/7 चालू आसतलो. स्पेशल वुमन पोलीस सेल वील बी स्ट्रेंथन. बायलांक लागून जो पोलीस ट्रेन जाय आसलो तो आयज अजून मेरेन गोंयान जाल्लो ना. जेन्ना 51% वोटर्स आमची बायलां आसा, 51% ऑलमोस्ट पॉप्युलेशन जर आमचे बायलां आसा जाल्यार तेंका लागून स्पेशल पोलीस फोर्स आमकां जाय. तो पोलीस फोर्स आमी क्रिएट करतले. मागीर स्पेशल प्रोग्राम्स ऑन वुमन हेल्थ केअर अवेअरनेस वील बी मेड एट विलेज एन्ड म्युनिसिपालिटी वॉर्ड लेवल. आयज कितलेशा बायलांक हेल्थाचे प्रॉब्लम्स आसतात ते कोणूच अटेंड करिना, नाजाल्यार त्या बायलांक रुरल मेनली स्पेशली इन विलेजीस जे गांवांत बायलां आसा तेंकां खबर नासता की कितें करपाचें, कितें हेल्थ केअर कितें आमी केअर घेवपाक जाय, नाजाल्यार कितें प्रॉब्लम गेलो, कितें तेचेर आमी सोल्युशन काडपाक जाय हें खबर नासता. सो तेका लागून कंटिन्युअस प्रोसेस आसतलो बायलांच्या हेल्थ केअराचेर, तेंकां टॉक्स दिवपाक, तेंकां अवेअरनेस दिवपाक, तेंकां डॉक्टर फेसिलिटी दिवपाक. तेका लागून आमचे कंटिन्युअस बायलांच्या हेल्था खातीर स्पेशल एक प्रोग्राम चलतले. स्पेशल फोर्स वील बी सेट अप फॉर हँडलिंग डॉमेस्टिक वायलन्स केसीस. आयज कितले कडेन डॉमेस्टिक वायलन्स जाता, प्रॉब्लम जाता, सो हेका लागून एक स्पेशल फोर्स आमचो आसतलो जो फक्त डॉमेस्टिक वायलन्स केसीस जे आसताले ते एक्सक्लुसिव्हली हँडल करतले. मागीर पब्लीक ट्रान्सपोर्ट सर्वीस वील बी स्टार्टेड एक्सक्लुसिव्ह फॉर वुमन इन मेजर रूट्स ऑफ गोवा. आयज आमी पळयता की आयज बसीन जेन्ना बायलां चडटात, बायलां उबी रावतात,
अकाउंटिंग कशें करपाचें, मार्केटिंग कशें करपाचें, बिजनेस कसो करपाचो, कसलो बिजनेस करपाचो, हे सगळे आमी तेंका ट्रेन करतले बिजनेस करपाक. मागीर मायक्रो युनिट मॅन्युफॅक्चरिंग विलेज क्लस्टर्स फॉर वुमन एंटरप्रेन्युअर्स विल बी सेट अप इन ईच तालुका. आता एक एक प्रोडक्ट आसतलो, फॉर एक्झाम्पल अगरबत्ती मेकिंग आसा जाल्यार आमी क्लस्टर्स करतले, जाल्यार अगरबत्ती मेकिंग आमी एक झोन करतले. सो त्या गांवांतली मॅक्झिमम बायलां आसतली जी अगरबत्ती मेकिंगेचेर फोकस करतली, ना थोडी बायलां आसतली जी स्वीट्स मॅन्युफॅक्चर करतली, स्वीट्साचेर तेंचो हे आसतलो, थोडी कँडल मेकिंग आसतली, ना थोडे पेपर प्लेट्स जर पेपर कप्स आसतले, नाल्यार आमचे हॉटेल इंडस्ट्रीक कितलेशे शुगर एजंट लागता, आमचे टोमॅटो केचप्स लागता, आमचे सोप्स लागता, डिफरंट डिफरंट गजाली लागता. हे सगळे खंय तरी एक क्लस्टर जावपाक जाय, कित्याक आयज जर येदी व्हडली हॉटेल इंडस्ट्री गोंयांत आसा, येदे व्हडले मार्केट गोंयांत आसा, येदी व्हडली टुरिझम इंडस्ट्री आसा, जाल्यार आमच्या बायलांनी कितें तरी प्रोड्यूस करता ना, मॅन्युफॅक्चर करता, ते आयज कोणूच खंयच व्हरना. हॉटेल इंडस्ट्री बायबॅक करिना जाल्यार हॉटेल इंडस्ट्री बायबॅक करपाक काय तेंच्या कडेन ऑप्शन ना. आनी सेकंडली जे टुरिस्ट येतात तेंच्या कडेन आमचो कसलोच प्रॉडक्ट ना. सो जर आमची बायलांक आमी आमच्या पांयार उबी दवरपाक जाल्यार हे सगळे टायप्स आमी करतले आनी एक क्लस्टर्स करतले, ज्या क्लस्टरां कडल्यान आमचे जे मॅन्युफॅक्चरिंग आसतले ते मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरांच्यान दुसऱ्या दुसऱ्या जाग्याचेर सप्लाय जातले. मायक्रो युनिट मॅन्युफॅक्चरिंग सेटअप विल बी एनकरेज फॉर वुमन सेल्फ हेल्प ग्रुप एट विलेज पंचायत वॉर्ड लेवल थ्रू अ स्पेशल वुमन एम्पॉवरमेंट स्कीम. आयज कितलेशे आमचे बायलांचे वुमन सेल्फ हेल्प ग्रुप आसा, पूण ते फक्त पॉलिटिकल यूज जाता, नाजाल्यार तांकां फक्त मिटिंगेक व्हरून बसयतात, पूण तेंच्या उदरगतीक लागून हे सेल्फ हेल्प ग्रुपांक कांयच करिना. सो वॉट लेवल जे सेल्फ हेल्प ग्रुप आसा तांकां बिजनसान कशें हाडपाचे, तांकां जोडपाक कशी लावपाची, तांकां बिजनस करपाक कशें एनकरेज करपाचे, तांकां प्रोमोट करपाचे, तांकां कशें तांकां फुडें व्हरपाचे, तांच्या घरांत एक लायव्हलीहूड जो आसा, प्रोब्लम आसा, तो कसो सॉल्व करपाचो, हाका लागून स्पेशल आमी मायक्रो युनिट सेटअप करतले. हे जे आयज आमी तुमच्या फुड्यान पॉयंट दवरला, हेतून एक डिटेल एक विजन आसा आमचे, म्हणल्यार एव्हरी बायल तिचो सेफ्टीचो केअर आमी कसो घेतलो, तिचो एम्पॉवरमेंटाचो प्लॅन कसो घेतलो, तिचो जो बिझनेस करपाक तिका फायनान्सीस जाय, जशें आमी लाडली लक्ष्मीन म्हटल्या की तिका 1 लाख लग्नाक ना जाल्यार 2.5 लाख रुपया आमी तेच्या शिक्षणाक दितले, सेकंडली जो डेली मंथली अलाउंस आसतलो 1 तर 2 लाख रुपया आसतलो, ना जाल्यार तिका 3 लाखाचो आमी नॉन रिटर्नेबल सीड कॅपिटल दितले बिझनेस करपाक. आनी तिसरें म्हटल्यार आमची जे विडो बायलां आसा, जी विधवा बायलां आसा, तांकां लागून आमी 10 लाख रुपया झिरो इंटरेस्टाचेर आमी तांकां लोन दितले, जे लोन तांकां आमी बिझनेस करपाक दितले, तो बिझनेस फूल सेटअप आमी करून दितले, तो मार्केटिंग आनी प्रोडक्ट तो विकपाक पासून जो लोकल मार्केट सेटअप जावपाक जाय, ना जाल्यार खंय टायप जावपाक जाय, सगळे गोवा गव्हर्मेंट आसतलो आरजीचो तो करून दितले. सो म्हाका दिसता ही जी पॉलिसी आसा, ही पॉलिसी सगळे आमचे जे घरांत जे दादले आसूं ना जाल्यार बायलां आसूं, ही सगळ्यांक आवडटली. आनी ह्या पॉलिसीन जी खरी एम्पॉवरमेंट बायलांची जावपाक जाय, खरी ती पांयार आपल्या उबी रावपाक जाय, हे सगळो जो प्रोब्लम आसा वुमन एम्पॉवरमेंटाचो तो सॉल्व जातलो. थँक्यू. एनी क्वेश्चन?